भाजप ज्या ज्या वेळेला सत्तेत येते त्यावेळेला एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत कसं भिडवायचं हे त्यांची त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. मागच्या वेळेला त्यांनी प्रॉमिस केलेलं काहीही केलेलं नाही. आपल्या समाजातला आपल्यामधलाच एक माणूस त्यांनी तिथं खासदार म्हणून पाठवला आणि नंतर त्यांचं पहिलं कॅबिनेटचं जे प्रॉमिस होतं ते मिटवलं. ते म्हणजे ते गेलं चुलीत गेलं, ते त्याला काही त्यांनी केलेलं नाही. या ठिकाणी माझं एवढंच आश्वासन आहे की आम्ही कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये मध्य प्रदेशमध्ये ज्या वेळेला आम्ही फिरतो त्यावेळेला असं लक्षात येतं की आपल्याच महाराष्ट्रातल्या मुली तिथे त्यांचं तिथे लग्न रोटीबेटीचे व्यवहार झालेले आहेत आणि त्या राज्यांमध्ये त्यांना ST आणि SC असे आरक्षण देण्यात आलेले आहे. मग आपल्या राज्यामध्ये का नाही हा प्रश्न नक्कीच माझ्यासमोर आहे आणि हा सगळा प्रश्न सन्मान्य राहुलजींसमोर ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही ठेवू आणि बिलकुल आग्रहाने याच्यासोबत या आंदोलनासोबत आम्ही सामील आहोत की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं ते जे काही कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या आम्ही करण्यासाठी पूर्ण आग्रही आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.